चमकोगिरी करणाऱ्या रा राष्ट्रवादीच्या महानगर अध्यक्षांनी पहिले जळगाव मनपा निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून यावे त्यानंतर आमदारकीचे स्वप्न पावे असा टोला भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी अभिषेक पाटलांना लगावला आहे प्रभाग क्रमांक दहा मधील खंडेराव नगर मध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून कुठलाच विकास झालेला नव्हता जे लोक आज नगरसेवकांवर टीका करीत आहेत त्यांनी अगोदर काही गोष्टीची शहानिशा करावी तदनंतर विकास कामा संदर्भात बोलावे खंडेराव नगर येथे लाइट पोल तसेच बरेच वर्षापासून त्या ठिकाणी असलेल्या स्ट्रीट लाईट संदर्भातील प्रश्न म्हणजे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट साठी फेज वायर न होते म्हणून त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट फेज बरेच वर्षापासून बंद होते परंतु काही महिन्यापूर्वी स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे स्ट्रीट लाईट फेज वायर टाकण्यात आले असून स्ट्रीट कंडक्टरचे काम देखील चालू झाले आहेत त्यानंतर स्ट्रीट लाईट लावण्यात येतील प्रभाग क्रमांक दहा मध्ये दैनंदिन साफसफाई होत असून ठिकठिकाणी साचलेला कचरा देखील रोज उचलला जातो तसेच रोज घंटागाडी देखील येत असते व गटारीची देखील साफसफाई रोज होत असते तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील मागील काळात राष्ट्रवादीचे नगरसेवक असताना जे कामे झाले नाहीत तेच आता होत आहेत त्यात वीर सावरकर नगरमध्ये गटारीचे काम पूर्ण करून गणपती मध्ये गटारीचे कामे प्रभाग क्रमांक दहा मध्ये विविध ठिकाणी इलेक्ट्रिक पोल उभारणे मयूर कॉलनी येथील रस्ता कॉन्क्रीटीकरण सहयोग कॉलनी येथील रस्ता डांबरीकरणास सुरुवात इत्यादी कामे झाले असून विकास कामे प्रभाग क्रमांक दहा मध्ये मंजूर झाली आहेत नगरसेवकांवर टीका करणाऱ्यांनी अगोदर तपासावे की या प्रभागात त्यांचे पक्षाचे नगरसेवक होते त्यांनी गेल्या पाच वर्षात काय दिवे लावले ते त्यांनी बघावे गेल्या पाच वर्षांमध्ये कवडीभराचे देखील कामे केली नाहीत म्हणून त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला तरी सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आव्हान आहे की मागील काळात त्यांनी जळगाव शहरासाठी राज्यात भाजपची सत्ता असताना शंभर कोटी रुपये विकासकामासाठी मंजूर केले होते त्यांचा संपूर्ण आराखडा देखील तयार आहे परंतु आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून राष्ट्रवादी त्यात सहभागी आहेत म्हणून त्यांनी जळगाव शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून विकास कामांच्या निधीसाठी त्यांच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी निधी आणून दाखवावा अभिषेक पाटील यांनी फक्त चमकोगिरीसाठी टीका करू नये त्यांनी विकास कामाच्या शंभर कोटीच्या निधीसाठी पाठपुरावा करून निधी आणल्यास आम्ही त्यांचा सत्कार करू अशी प्रतिक्रिया भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी ईबीएम न्यूज ची बोलताना दिली आहे नेमके काय बोलले कुलभूषण पाटील ते जाणून घेऊयात जुगल पाटील ईबीएम न्यूज जळगाव काल माझ्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील हे आले होते दे। व त्यांनी त्या ठिकाणी आरोप केले की प्रभाग क्रमांक दहामध्ये या कुठल्याच सुविधा नाही आहे तिथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेले आहे मात्र त्यांनी काही ते गेल्या वर्ष दीड वर्षापासून कुठल्याच सुविधा नागरिकांनी दिलेल्या नाही आहे मी त्यांना पहिले हे सांगू इच्छितो की त्यांनी पहिले मा प्रभाग क्रमांक दहामध्ये जाण्याअगोदर नागरिकांना भेटलं पाहिजे होतं किंवा तिथे ज्या समस्या आहेत त्याच्याऐवजी ज्या ठिकाणी कामं झालेले आहेत त्या ठिकाणी बी जरा एकदा जाऊन आले असते तर त्यांना समजलं असतं की प्रभाग क्रमांक दहामध्ये याच्या अगोदर राष्ट्रवादीचे नगरसेवक होते व त्यांनी गेल्या पाच वर्षभरामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये कवडी भरचेही काम दमडी भरचेही काम प्रभाग क्रमांक दहामध्ये मंजूर करून आणलेले नव्हते परंतु आम्ही गेल्या दीड ते दोन वर्षापासून प्रभाग क्रमांक दहामध्ये जवळपास दीड कोटी रुपयाच्या आसपासचे काम आम्ही तिथे मंजूर करून आणलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील तिथे भरपूर विकास कामं हे मंजूर झालेले आहेत राहिलाच विषय त्यांच्या चमकोगिरीचा तर त्यांनी पहिले प्रभाग क्रमांक कुठल्या तरी जळगाव शहराच्या कुठल्या तरी प्रभागात एकदा अगोदर नगर म्हणून निवडून यावे आणि त्यानंतर त्यांनी आमदारकीचे स्वप्न बघावे राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना जर कामाचा आणि जळगाव शहराचा इतकाच पुढका आलेला आहे तर त्यांची महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये त्यांची राष्ट्रवादी देखील सामील आहे त्यांनी त्यांचे उपमुख्यमंत्री त्यांचे आहेत बऱ्याच खात्यांचे मंत्री त्यांचे खा आहेत त्यांनी त्या मंत्र्यांकडे ते त्यांच्या सरकारकडे पाठपुरावा करावा आणि भाजपाच्या राज्य सरकारनं ज्या टायमाला भाजपाची सत्ता होती त्यावेळेस जे शंभर कोटी रुपये जळगाव शहराच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेले होते ते काहीतरी सरकारने काही कारणास्तव ते थांबवले आहे अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी ते थांबवलेले आहे त्या शंभर कोटीच्या निधीच्या पाठपुरावसाठी त्यांनी जळगाव शहरासाठी त्याचा पाठपुरावा करावा आणि राहिलाच त्यांना आमदार होण्याचे जे रात्रंदिवस स्वप्न पडत आहे तर त्यांनी जळगाव शहराच्या महानगरपालिकेमध्ये पहिले नगरसेवक म्हणून निवडून दाखवावे आणि तदनंतर आमदारकीचे स्वप्ने बघावे हॅलो गाईज प्लीज लाईक like, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल